या भागात भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटकाबद्दल जाणून घेऊ जिन्नांच्या चौदा मागण्या आपण इतिहासात पुन्हा पुन्हा जिन्नांच्या चौदा मागण्या ऐकल्याच आहेत आणि यावरून आपल्याला बरेच प्रश्नही पडले असतील हे चौदा मुद्दे कोणते होते आणि काय गरज पडली की जिन्ना यांना चौदा मागण्या मांडाव्या लागल्या पहिल्यांदा जिन्नांना या चौदा मागण्या स्वतंत्रपणे का मांडाव्या लागल्या याचे उत्तर शोधू एकोणीसशे एकोणीस साली ब्रिटिश सरकारने भारतीय शासन कायदा एकोणीसशे एकोणीस पारित केला आणि याच कायद्याला आपण मॉन्टेगी चेम्सपर्ट घोषणा सुद्धा म्हणतो आणि याच कायद्याच्या तरतुदींवरून एका एक कमिशनची नियुक्ती एकोणीशे सत्तावीस मध्ये लॉर्ड बर्कन हेडने केली या कमिशनमध्ये सात ब्रिटिश सदस्यांची नियुक्ती केली गेली होती सर जॉन सायमन हे या कमिशनचे अध्यक्ष होते म्हणून या कमिशनला सायमन कमिशन म्हटले जाते भारतीय शासन कायदा एकोणीसशे एकोणीस मधल्या त्रुटी शोधून ब्रिटिश सरकारला नवीन काही शिफारसी करणे हे काम सायमन कमिशनला दिले गेले होते पण या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे या कमिशनला भारतीय नेत्यांनी विरोध केला भारतातील जवळजवळ सर्व राजकीय संघटनांनी या कमिशनला विरोध करण्याचं ठरवलं होतं कारण भारतासाठी संविधान निर्माण करण्याच्या प्राथमिक प्रक्रियेतच एकाही भारतीयाला स्थान नाही ही, ही गोष्ट भारतीय नेत्यांना पटली नव्हती आता यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय नेत्यांना एक आव्हान दिलं तुम्हीही एक असे संविधान तयार करा जे भारतातील सर्व राजकीय संघटनांना सर्व धर्मसमुदायाला मान्य असेल आणि ब्रिटिश सरकार सायमन कमिशनच्या रिपोर्टसोबत भारतीयांनी बनवलेल्या मसुद्यावर सुद्धा विचार करेल आता भारतीय नेत्यांनीही या आव्हानाला स्वीकारलं यानंतर यांनी एक सर्वपक्षीय समितीची स्थापना केली या समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते या आठ सदस्यांमध्ये सरदार मंगल सिंग सर एन एस आनेय सर अली इमाम सोहेब कुरेशी सुभाषचंद्र बोस जी आर प्रधान आणि पंडित मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू हे या कमिटीचे अध्यक्ष होते या समितीने जो अहवाल तयार केला या रिपोर्टला आपण नेहरू रिपोर्ट म्हणतो पण मुस्लिम लीगला हा रिपोर्ट मान्य नव्हता म्हणजेच नेहरू रिपोर्ट मान्य नव्हता या रिपोर्टमधल्या तरतुदी मान्य नव्हत्या मुस्लिम लीगने या रिपोर्टवर टीका केली या रिपोर्टला गुलामगिरीचा दस्तावेज म्हणलं मोहम्मद अली जिन्ना यांनी नेहरू रिपोर्टमधल्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली या रिपोर्टमध्ये जिन्ना यांनी तीन मुख्य सुधारणा सांगितल्या नेहरू रिपोर्टनुसार मुस्लिम समुदायाला केंद्रीय कायदेमंडळात एक चौथाई जागा देण्यात आल्या पाहिजे यावर जिन्नांनी मुस्लिम समुदायाला केंद्रीय कायदेमंडळातील एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश जागा असाव्यात अशी पहिली सुधारणा सुचवली दुसऱ्या मागणीमध्ये जिन्नांनी मुस्लिम समुदायासाठी काही मुस्लिम बहुसंख्य भागात स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजेत अशी मागणी केली इकडे नेहरू रिपोर्ट मध्ये आली होती यानंतर शेषाधिकार शेषाधिकार हे त्या त्या प्रांतांकडे असले पाहिजेत ही मागणी केली गेली तर नेहरू रिपोर्ट मध्ये शेषाधिकार केंद्राकडे ठेवण्यात आले होते तर मोहम्मद अली जिन्ना मुस्लिम लीग तर्फे या तीन मुख्य तरतुदींची मागणी नेहरू रिपोर्ट मध्ये या सुधारणांना नेहरू रिपोर्टने स्वीकारण्यास नकार दिला यावरून आता जिन्हांना समजलं होतं स्वतंत्र भारतात सुद्धा मुस्लिम समुदायासोबत असेच होणार आहे कारण हिंदूंची संख्या अधिक आहे अल्पसंख्यांकांच्या आवाजाला का कायम दाबलं जाईल यानंतर जिन्नानी दिल्लीमध्ये ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फरन्स बोलावली यामध्ये मार्च एकोणीसशे एकोणतीस साली मुस्लिम समुदायांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी चौदा मुद्दे म्हणजे चौदा मागण्या मांडण्यात आल्या याला जिन्नांचे चौदा मुद्दे म्हटले जाते आणि या चौदा मुद्द्यांना मुस्लिम लीगने एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसमध्ये पार पडलेल्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिश सरकारसमोर ठेवलं आणि मुख्य गोष्ट म्हणजे यातल्या बऱ्याच मागण्यांना ब्रिटिश सरकारने स्वीकारलंही आणि यांना भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे लागूसुद्धा करण्यात आलं आता आपल्याला जिन्नांवर चौदा मागण्या मांडण्याची वेळ का आली याची माहिती मिळाली आहे आता या चौदा मागण्या कोणत्या आहेत हे पुढील भागामध्ये समजून घेऊ आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल आधुनिक भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी तसेच भारतीय राज्यघटनेतील काही संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुक्स थावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स थांबा